पर्टिक्युलर तेवढ्याच जागा न देता गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करा. दोन मिनिट प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन चालू आहे, कमिशनर ऑफिस समोर आंदोलन चालू आहे, अशी वारंवार मागणी 36 जिल्ह्यातून होत असताना आयुक्त साहेब याला दुजोरा द्यायला तयार नाही. शिक्षण आमचं म्हणणं गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करा. आज मराठी माध्यमाला प्रत्येक जिल्ह्यातून 2 जागा देत आहे, कशा कुठल्या बेसवर देत आहे. इंग्रजी माध्यमाचं परिपत्रक रद्द करण्याची मागणी आहे. इंग्रजी माध्यमाचं स्पेशल परिपत्रक काढले. इंग्रजी माध्यमाचं परिपत्रक रद्द आयुक्त साहेब नंबर मी घेणार म्हणजे घेणार कुठल्या बेसवर घेणार. एक मार्काचा सुद्धा घेतो. मराठी मीडियम आणि 2 मार्कवाला औरंगाबाद खंडपीठाला साहेब औरंगाबाद खंडपीठानं 2018 ला इंग्रजी माध्यमाचं पत्रक रद्द केलेलं आहे. भारतीय सरकारचा आयुक्त त्याला 2000 रुपये भरती करायला माध्यमाला पर्टिक्युलर आरक्षण देणे तुही शिक्षण मंत्र्यांना खासदार साहेब आम्ही दोघे मिळून शिक्षण मंत्र्याला बैठक लावू पुढच्याच आठवड्यात लावून. अरे यार प्लीज एकच जर बोला. सध्या स्थितीत जाहिराती साहेब 10 जिल्ह्यांच्या झाल्या. जर हे 2 दिवस जरी समोर गेलं 2 दिवस जरी समोर गेलं तर परत नाही का काहीच कोणी करू शकणार. मराठी साहेबांशी जर या गोष्टीवर आत्ता चर्चा केली तर चांगलं होईल. 9 महिन्यापासून पाठीरा करतो. 1 मिनिट ऐका. 1 मिनिट 2 मिनिट शांत व्हा. परीक्षा एकच झालेली आहे. थांबा थांबा. आम्ही दोघं मिळून बैठक लावून ही तारीख पुढे ढकलायचं काम करतो. साहेबांकडून सकाळी या निवेदन देत आहे. आपण भरती ही मेरिट नुसारच व्हायला पाहिजे. नुकताच प्रारंभ झाला पण राज्य शासनाने परिणामी शालेय शिक्षण विभागाने व शिक्षण आयुक्तांनी एक मराठी माध्यमावर अन्यायकारक प्रसिद्धी पत्रक इंग्रजी माध्यमांचे लादले आहे. ते कशासाठी लादले त्याला कुठल्या प्रकारे आधार आहे हेच कळायला मुळात मार्ग नाही. एकीकडे मराठी माध्यमांच्या मुलांनी गुणवत्ता सिद्ध केलेली असताना कमी मार्काच्या इंग्रजी माध्यमांच्या मुलांना विशिष्ट दर्जाचं आरक्षण देऊन त्यांना या भरतीत जास्तीत जास्त प्राधान्य देऊन मराठी माध्यमांच्या उमेदवारावर अन्याय केला. त्यामुळे या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील मराठी माध्यमांच्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी केलेल्या उमेदवारांनी तीव्र निदर्शने करेल. आज 36 जिल्ह्यात ज्याचा उद्रेक पाहायला मिळतो त्याच परिणामी आज नांदेड जिल्ह्यात आम्ही सर्व विधिमंडळातील आमदारांना विधान परिषद सदस्यांना व खासदार महोदयांना घेराव घातला व संबंधित शिक्षण मंत्र्यांना तात्काळ इंग्रजी माध्यमांचे जे मराठी माध्यमावर अन्यायकारक प्रसिद्धीपत्रक आहे ते रद्द करण्यात यावे. मराठी माध्यमांच्या उमेदवारांना न्याय देण्यात यावा ही मागणी केली.